राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी महत्वाच्या उद्योगपतींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. रतन टाटा, मुकेश अंबानी, आदी गोदरेज, आनंद महिंद्रा यांच्यासह अनेक महत्वाचे उद्योगपती या बैठकीला उपस्थित होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जाणारे उद्योगपती गौतम अदानी यावेळेला उपस्थित नव्हते. या बैठकीदरम्यान उद्योजकांनी सूचना केल्या तसेच काही अपेक्षा व्यक्त केल्या अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या बैठकीनंतर दिली. तसंच राज्यातला एकही उद्योग बाहेर जाऊ दिला जाणार नाही असं त्यांनी यावेळेला सांगितलंय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनीही या बैठकीत काही कल्पना मांडल्या. इतर उद्योगांसह आरोग्य आणि शिक्षणात लक्ष घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आम्ही वातावरण असं करतो महाराष्ट्रामध्ये की एकही उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. इथून पुढे एकही उद्योगाला महाराष्ट्र सोडावा अशा प्रकारचं एक चांगलं औद्योगिक वातावरण त्यांनी बोलले सरकार तयार करेल. राज्याचा समतोल विकास होतो अशासाठी म्हणजे आरोग्याच्या क्षेत्रात, शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा उद्योगपतींनी लक्ष घाला वाढवावी आणि एकंदर महाराष्ट्राचा समतोल विकास घडवण्याच्या बाबतीत आमचा जो निर्धार आहे त्याला बळकटी द्यावी अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे.